हाय फ्रेंड्स, आपल्या पूजा रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप 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 स्वागत। आज मी तुम्हाला तांदळाचे पापड करून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धत। तर यामध्ये एक वेगळा फ्लेवर मी वापरलेला आहे आणि याने पापड खूप चवदार होतात, दुप्पट ते तिप्पट फुलतो आणि महत्त्वाचं म्हणजे कमी ऑइल। तर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत, पण अजूनपर्यंत आपल्या पूजा रेसिपी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घंटी चिन्हाचे बटन प्रेस करा। तर आता वेळ न घालवता आपण हे पापड कसे बनवायचे लगेच पाहूयात। तर या ठिकाणी मी 1 किलो तांदूळाचे पापड बनवणार आहे। तर हे जाडे तांदूळ आहेत आणि या पापडासाठी जाडेच तांदूळ वापरावेत। तर हे तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेत, त्यानंतर 2 वेळेस पाण्याने मी धुवून घेतले। तर आता आपल्याला हे तांदूळ 2 ते 3 दिवसापर्यंत भिजत ठेवायचे आहे। तर यावरच फक्त आपल्याला 1 वेळेस पाणी चेंज करून घ्यायचे। तर अशा प्रकारे मी 2 दिवस ते म्हणजे 2.5 दिवस झाले असतील, तर 2.5 दिवस हे तांदूळ मी भिजत ठेवलेत। पूर्ण 2.5 दिवस आपले हे तांदूळ भिजून झाले तर चाळणीमध्ये पाणी निथळवण्यासाठी काढून घेऊयात आणि जवळपास 1/2 तास आपण असंच चाळणीमध्ये ठेवणार आहोत आणि त्यानंतर फॅनखाली याला आपल्याला सुकवून घ्यायचं आहे जवळपास 1.5 तास असं। आणि त्यानंतर आपल्याला हे गिरणीवरून बारीकेचं पीठ करून आणायचं आहे। तर हे पहा, 1 किलोचं आपण चांगलं पीठ करून आणलेलं आहे। तर आता आपल्याला 2 वाट्या पीठाचे हे पापड करायचे आहे। तर एका बाऊलमध्ये मी 2 वाट्या असं तांदूळाचं पीठ घेते। जर तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यानं घेतलं तर जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे त्याच प्रमाणासह पाणी घ्यायचं आहे। तर 2 वाट्या बरोबर मोजून मी घेतलेलं आहे हे पीठ। तर आता याच वाटेने आपण पाणी देखील मोजून घेणार आहोत। तर 1 वाटी या ठिकाणी मी पाणी टाकलेलं आहे। परत 2री वाटी। तर असं आपल्याला 3 वाट्या पाणी लागणार आहे। तर आपल्याला हे बॅटर दोशाच्या पिठाप्रमाणे करायचंय। तर बरोबर 3 वाटे असं पाणी आपल्याला लागलंय। यामध्ये एकही गुठळी राहू नये यासाठी आपल्याला एकदम सॉफ्ट असं बॅटर तयार करायचंय, म्हणजे पापड करते वेळेस आपल्याला अडथळा येणार नाही किंवा पापडामध्ये त्या गुठळ्या दिसणार नाही। तर बरोबर 3 वाटे असं पाणी लागलंय। तर तुम्ही पाहू शकता दोशाच्या पिठाप्रमाणे आपण केलेलं आहे। त्यानंतर इकडे कढईमध्ये देखील आपल्याला पाणी मोजून घ्यायचंय। तर कढईमध्ये मी 2 वाट्या पाणी टाकलंय, त्यानंतर ही 3री, ही 4थी आणि ही 5वी वाटी। तर बरोबर 5 वाट्या असं मी पाणी घेतलेलं आहे आणि बॅटर तयार करते वेळेस आपल्याला 3 वाट्या, जवळपास 8 वाटी असं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 2 वाटी पिठासाठी 8 वाटी पाणी। तर आता या पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून झाल्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तर कंटिन्यू आपल्याला याला पेटतच राहायचंय आणि लगेचच अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हे कंटिन्यू अशा पद्धतीने हलवायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी 2 मिनिटाच्या आत हे बॅटर चांगलं घट्टसर झालंय आणि एकही यामध्ये गुठळी नाही। तर तुम्ही कोणत्याही भांड्याने पीठ मोजून घेतलं तर त्या भांड्याने, समजा तुम्ही हे पीठ ग्लासाने मोजून घेतलं असेल तर त्याच ग्लासाने 4 ग्लास असं पाणी घ्या। आपण 2 वाट्या पीठ घेतल्यामुळे 8 वाट्या असं पाणी घेतलेलं आहे। जर तुम्ही 2 ग्लास पीठ घेतलं असेल तर 8 ग्लास असं पाणी घ्या। आपण मीठ टाकलेलंच आहे। तर आता अगदी थोडेसे जिरे, त्यानंतर साधारण 2 चमचे असे तीळ, तर या पिठामध्ये चांगलं मिक्स करायचं। तर तीळ, जिरे आणि मीठ आपल्याला अगदी पीठ शिजत आल्यानंतरच टाकायचं आहे, म्हणजे शेवटी। याने काय होतं, जर सुरुवातीला आपण जिरे टाकले तर याचा फ्लेवर आतमध्ये तर उतरतो, पण जेव्हा आपण पापड करतो किंवा तळायला घेतो त्यावेळेला अगदी पिवळसर दिसतात, पांढरेशुभ्र दिसत नाही, यासाठी अगदी शेवटी तिळाने जिरे टाकायचं। त्याचबरोबर मी तुम्हाला बोलली होती की आपल्याला हे पापड वेगळ्या फ्लेवरचे बनवायचे आहेत। तर यामध्ये मी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता अगदी बारीक असा कट करून टाकलेला आहे।
हिरवी मिरची ऐवजी आपण लाल वाळलेल्या मिरच्या देखील या ठिकाणी घेऊ शकतो। तर आता अगदी शेवटी आपण हे सर्व टाकलेलं आहे आणि साधारण 1 ते 1.5 मिनिट याला शिजवून देखील घेतलेलं आहे। तर चेक करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलंच होतं की पाण्यामध्ये अगदी थोडंसं पीठ टाकून पाहायचं। हे पीठ जर पाण्यावरती तरंगत असेल तर समजायचं आपलं हे पीठ शिजून झालंय। तर आता लगेचच आपण गच्चीवरती हे पापड टाकणार आहोत। तर या ठिकाणी मी पॉलिथिन अंतरलेली आहे आणि त्यावरती पाण्याचा शिंतोडा देऊ हाताने पुसून घ्यायचं आणि लगेचच पापड करायचे। बरेच जण काय करतात, या पॉलिथिनला भरपूर तेल लावतात आणि त्यानंतर काही दिवसानंतर पापडाचा वास येतो। तर पॉलिथिनवरती तेल न लावता फक्त पाण्याचा शिंतोडा द्या, अगदी व्यवस्थित पापड निघाले जातात। मी बरेच दिवसापासून याच पद्धतीने पापड करते आणि पॉलिथिनचा देखील वास येत नाही आणि ती चिकट देखील होत नाही। तर मीडियम साईजचे आपण पापड करून घेऊयात। 2 वाटी पिठाचे भरपूर सारे पापड होतात आणि हा पापड खूप फुलतो देखील। तर आपले पूर्ण पापड करून झालेले आहेत। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता 2 वाटी पिठापासून एवढे सारे पापड झालेले आहेत आणि सर्व एकसारखे आलेले आहेत। तर 2 दिवस आता कडक उन्हामध्ये आपण याला वाळवून घेऊयात आणि त्यानंतर लगेचच तळून देखील पाहूयात। तर 2 दिवस कडक उन्हामध्ये आपले पापड वाळून झालेत, तर लगेचच तळून पाहूयात। तर दिसायला तर भारी दिसतच आहे, तर तुम्हीच पहा की हा किती तेलामध्ये टाकल्यानंतर फुलतो। फक्त चिमट्याने लगेचच याला आपल्याला बाहेर काढायचं आहे। फक्त 2 सेकंदात हा पापड तळून होतो। तर फ्रेंड्स, अगदी सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या फ्लेवरची ही पापड तुम्ही घरी करून पहा आणि आवडल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवा। आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ लगेचच पुढे मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्या देखील या वेगळ्या फ्लेवरची पापड घरी करून पाहतील। तुम्ही एकदा जरी करून पाहिले तर तुम्ही दरवर्षी हेच पापड करणार, मी तुम्हाला गॅरंटीने सांगेन, कारण पापड आमच्या घरामध्ये सर्वांनाच आवडलेला आहे। तर फ्रेंड्स, करून झाल्यानंतर कमेंट मात्र कळवायला विसरू नका। तर हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद।